हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर सरळसेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सरळसेवा भरतीविषयी सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आज आदिवासी विकास भरतीसाठी इंग्लिशचं लेक्चर घेणार आहोत. त्यामध्ये आपण इंग्लिशचे 10 शब्दार्थ घेणार आहोत, दररोज आपण घेणार आहोत, आणि तसेच आपण शब्दार्थ घेणार आहोत आणि याचे समानार्थी शब्दसुद्धा पाहणार आहोत. आपण थोडं वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला पण समजेल अशा तऱ्हेने घेणार आहोत. त्यामुळं आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आज आपण GNM BSc नर्सिंगविषयी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहोत. या अगोदरची कहाणी जर तुम्हाला सांगायची झाली तर शासनाने काय केलेलं आहे, GNM BSc नर्सिंग हे पात्र नाहीत असं सरळ सरळ सांगितलेलं आहे. परंतु आता GNM BSc नर्सिंगवाल्यांनी फॉर्म वगैरे भरल्यामुळे आणि त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये सिमिलॅरिटी असल्यामुळे, तसेच ते हायर क्वालिफाईड असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पण इथे घ्यायला पाहिजे. पुन्हा एकदा मी सांगतो की मी न्यूट्रल आहे या बाबतीत, मी कोणाचीही साईड घेत नाही आहे, जे फॅक्ट्स आहेत ते तुमच्यासमोर मी सादर करत आहे. मग यांनी काय केलं, केस टाकली होती कोर्टमध्ये. तर कोर्ट केसचा अजून तरी काही अपडेट नाही आहे, परंतु हे जे विद्यार्थी आहेत ना, हे शासनाकडून सुद्धा प्रयत्न करत होते, म्हणजे त्यांच्या जिल्ह्यातील आमदार खासदार यांना त्यांनी पत्र वगैरे दिले होते, आणि त्यामुळं काय झालेलं आहे, आता या संदर्भातच एक बैठक घेण्यात येणार आहे. आणि तर सगळं बघूया आपण, ही बैठक कशाबद्दल आहे, काय करणार आहेत. ठीक आहे, हे बघा, इथे मंत्री ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन यांचे कार्यालय महाराष्ट्र शासन वगैरे वगैरे तर माहिती दिलेली आहे. आता इथं पहा, बैठकीची सूचना माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन महोदयांनी खाली नमूद केलेल्या विषयाबाबत संबंधिताची बैठक आयोजित करण्याबाबत निर्देशित केले आहे. दिनांक बघा इथे 8 ऑक्टोबर 2024, म्हणजे आज, वार बघा मंगळवार दुपारी 12 वाजता. स्थळ आहे सेवा सदन बंगला. विषय बघा इथे, हे महत्त्वाचं आहे खूप, जिल्हा परिषद आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक महिला या पदाकरिता पात्र GNM व BSc नर्सिंग व विद्यार्थींनी यांच्या पात्र अपात्रतेबाबत बैठक आयोजित करण्याबाबत. तर BSc GNM यांच्या पात्र अपात्रतेबाबत ही बैठक आहे. पद आहे आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक महिला. बैठकी करता कोण कोण आहेत निमंत्रित, हे बघा, प्रधान सचिव आहेत ग्रामविकासचे, उपसचिव आहेत विधी सल्लागार ग्रामविकास, कृतिका जायगडे, प्राची बेलोटे, कोमल गोदाम, उज्ज्वला आगिवली, करुणा लहाने व इतर आरोग्य परिचारिका. ठीक आहे, आता ही जी बैठक आहे हिच्यामध्ये काय निर्णय होतील, नेमकं चर्चा कोणाच्या बाजूने होत आहे, काय निर्णय त्यांनी येणार आहेत वगैरे वगैरे, हे सर्व गोष्टी आपण याचे अपडेट जसे येतील का तसे आपल्या चॅनलवर टाकण्यात येतील. त्यामुळं मग आपल्या चॅनलला तुम्ही जोडल्या जा. आणि हेच नाही, सरळ सेवा भरतीविषयी सर्वच गोष्टी आपल्या चॅनलवर घेतल्या जातात, आणि सरळ सेवा भरतीमध्ये तुम्हाला नोकरी दिल्याशिवाय आपण गप बसणार नाहीत. फक्त आपल्या चॅनलशी जोडल्या जा, माझे खूप मोठे प्लॅन्स आहेत नंतर सरळ सेवा भरतीवाल्यांसाठी, आणि आपण एक असं प्लॅटफॉर्म तयार करूया की आपल्या प्लॅटफॉर्मवरून सरकारी नोकरी सरळ सेवा भरतीवाल्यांना मिळालीच पाहिजे. ठीक आहे, ते पुढचे प्लॅन्स आहेत. सध्या आपण इंग्लिश सुरू करणार आहोत, आज एक व्हिडिओ येईल त्याबाबत, तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच काय आहे काय ना गोष्टी. बाकी जे आरोग्यसेवक 50% वाले जे आहेत त्यांच्याबाबतसुद्धा जर काही अपडेट आला तर टाकण्यात येईल. तर ते विचारत आहेत की प्राधान्य वगैरेचं काय झालं, सरकारकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या की नाही, तर त्याच्यावरसुद्धा आपण एक लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. हे पाहिजे संदर्भाधीन विषयाबाबतची सविस्तर टिप्पणी, त्या अनुषंगाने आवश्यक सर्व शासन निर्णयाची प्रती या कार्यालयास आजच उपलब्ध करून द्याव्यात. हे बघा, जी आर आजच उपलब्ध होणार आहे. आणि बैठक झाल्यानंतर जे बैठकीचे मिनिट्स असतात, इतिवृत्त असते, ते 7 दिवसाच्या आत सादर करायचं आहे. तर आता आजच याबद्दल काहीतरी अपडेट येईल,
तर तो अपडेट आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.